पारनेर तालुक्यातील सारोळा अडवाई येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना एशियन डेव्हलपमेंट अर्थसहाय्य अंतर्गत मंजूर असलेल्या जामगाव ते सारोळा अडवाई या 3.5 किलोमीटर रस्त्याचे मजबूतीकरण डांबरीकरणासाठी अंदाजित रक्कम 182.15 लक्ष रुपये या रस्त्याचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती माननीय काशीनाथजी दातेसर हे होते. यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहकले, युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी सरपंच परशुराम फंड, उपसरपंच कोमल महांडुळे, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर दत्ता महांडुळे, चेअरमन बबनराव फंड, रमेश आबूज, सदाशिव आबूज, शिवप्रसाद मुरकुटे, जामगावचे माजी चेअरमन बाळासाहेब सोबले, मधु मुरकुटे, संतोष महांडुळे, भागा मुरकुटे, सचिन वैराळ, संपत फंड, उत्तम महांडुळे, मिनीनाथ शिंदे, सुनील शिंदे, संजय वराळ, बाबू रोहकले, रावसाहेब महांडुळे, संभा मुरकुटे, काळूराम उमाप, नाना फंड, पिनू महांडुळे, अण्णा महांडुळे, शंकर महांडुळे, पांडुरंग महांडुळे, बाळू भापकर, नानाभाई शेख, शंकर महांडुळे, नंदू बरवडे, हरिभाऊ आबूज, शिवशंकर आबूज, महेश शिंदे, महेश भापकर, संकेत भापकर, सागर लोंढे, ग्रामसेविका रेश्मा कराळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब फंड यांनी केले तर आभार सरपंच परशुराम फंड यांनी मानले. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणालेत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी व सभापती काशीनाथ दातेसर पाहूया. महाराष्ट्र सरकारला त्याच्यापैकीच हा एक रस्ता होता, कारण हा रस्ता खूपच खराब त्याही वेळेपासून झालेला होता आणि सरकारची आर्थिक परिस्थिती थोडीशी गोलायमान असल्यामुळं. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, सारोळा अडवाई. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.